आज 9 महिने झाले आमच्या गावाला पाणी नाहीये. जानेवारी महिन्यापर्यंत पाणी असतं, आता इथून पाणी आम्हाला संपय पाण्याचं. फार फार 8 दिवस चालेल पाणी त्याचे. याच्या पुढे आम्ही काय करायचं? ही व्यथा आहे कर्जत तालुक्यातील भालेवडी गावात राहणाऱ्या महिलांची. तालुक्याच्या शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले हे गाव. गेले अनेक महिने या गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. भालेवडी गावात जवळपास 160 घरं आहेत. असे असताना गावात पिण्याच्या पाण्यासाठी 7 ते 8 सार्वजनिक बोरवेल आहेत. परंतु यापैकी केवळ एकच बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य आणि वापरासाठी आणले जाते. गावात सार्वजनिक नळाची लाईन देखील आहे, परंतु गेले अनेक महिने पाणी न आल्याने नळाला गंज चढलाय. कपडे धुण्यासाठी देखील गावाच्या शेजारी असलेल्या तलावातील पाण्याचा वापर केला जातो, परंतु तेथे देखील घाणीचे साम्राज्य पसरलंय. एकीकडे पिण्याच्या पाण्याची कमतरता, त्यातच घरात वापरासाठी देखील पाणी नाही, त्यामुळे आता गावातील महिला मात्र पाण्याच्या समस्येने त्रस्त झाल्यात. यासाठी अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या, परंतु त्यावर अद्याप उपाययोजना झालेली नाही. महिलांनी काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर 31 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या ग्रामपंचायत सभेत 2 दिवसात पाणी योजना सुरू होईल असे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र 15 दिवस उलटून देखील परिस्थिती जैसे थे आहे. विशेष म्हणजे गावाच्या ग्रामसेवक पदावर देखील महिला अधिकारी आहेत. असे असताना एक महिला गावातील महिलांची समस्या सोडवू शकत नाही ही शोकांतिका असल्याचे त्रस्त महिला सांगतायत. पडल्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत आम्हाला पाणी पुरतं, याच्या पुढे आम्हाला पाणी मिळत नाही. मग महिला ही ग्रामसेविकाच आहे आमच्या इथे, मग तिला हे ॲक्शन घेता येत नाही का? तर या बायांना पण पाण्याची गरज आहे. ज्या वेळेस तिला जर उतरायला लागल्या असत्या, हंड्या दुडी कुठे धुवायला जायला लागलं असतं, तर तिने काय केलं असतं या गोष्टीवर? पाण्याचं सोल्युशन काढलं नसतं का? मग ती आमचं सोल्युशन का सोडवत नाही आहे? याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे माहिती घेण्यासाठी गेलो असता ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप दिसून आले. ग्रामसेवक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. आता मात्र लवकरात लवकर पाण्याची सोय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महिलांनी दिलाय. त्यामुळे अनेक महिने पाण्याच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाला कधी जाग येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. वृत्त मराठी कर्जत. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.